गोयचा लोक एकटेन जाल्ले आमच्या चिखलीं गांवांत तर आमकां एक रिजनल प्लॅन न्यू रिजनल प्लॅन जाय जे आयज कितें गोंयांत घडटा जे आमच्या जमिनी काबार शेतांत काबार जाता दोंगर काबार जाता ते आमकां वाचोवपाक जाय आनी आमचे सगळे गोंयकार भायर सरले आनी हे आतां अवेरनस स्टार्ट जाल्ले आहा हे आतां स्लो स्लो जातलें आनी हें मोट्यान जातलें ताका लागून आमी डिमांड करतात एक न्यू रिजनल प्लॅन जो लोकांचो रिजनल प्लॅन लोकांक जाय तसो जावपाक जाय म्हणून आमचो एक डिमांड आसा रमेश बाबू आसा तुमी इश्यूज काडटा हेजे इल्लिगल कन्स्ट्रक्शनाचे आयज तुमी गोंयकारां वांगडा बरो करता हो रिक्वायरमेंट न्यू रिजनल प्लॅन इम्पॉर्टंट आसा पूण तशें थीम कितें आसतली ह्या रिजनल प्लॅनाचे कित्याक रिजनल प्लॅन 2021 जो आसलेलो तो आसलेलो सस्टेनेबल डेवलॉपमेंट गोंयाक लागून सो सिमिलर लायनीन सस्टेनेबल डेवलॉपमेंट आनी प्रायोरिटी टू द लोकल्स लोकल्सांचे वेलफेअर लोकल्सांक जशें जाय तसो रिजनल प्लॅन न्यू तयार केल्लो जाय वीथ ऑल नो गो झोन जितले आमचे प्रायवेट फॉरेस्ट नॉन डेवलॉपमेंट स्लोप बाकीचे जे एरियाज आसा जे इकोलॉजिकली सेन्सिटीव आसा ते क्लियरली मार्क जावपाक जाय सो दॅट ते प्रोटेक्टेड उरपाक जाय पॉस्टेरिटीक लागून आनी क्लियरली हेंच्यांनी गव्हर्मेंटान सांगचें पडटलें जे सेटलमेंट एरिया जे डेवलॉपमेंट एरियाज रिलीज करता त्या कोणाच्या बेनिफिटाक लागून रिलीज करता आनी वॉट इज द स्कीम प्लॅन कितें आसा कशें लोकल्सांक बेनिफीट जातले ते फूल डिटेल्स घालून न्यू रिजनल प्लॅन जाय आमकां आनी कितें डिमांड आसा प्रेजेंटली न्यू रिजनल प्लॅन फॉर अ लाँग टर्म गोल शॉर्ट टर्म गोल हे जे पीस मील चेंजीस करतात लार्जली फॉर द रियल इस्टेट लॉबी ती स्टॉप जावपाक जाय आनी तितूंतले तितून राजेश नायक आतां आनी कितले ताका एक्सटेंशन दितले ते आमी पळोवपाक रावला ही हॅज टू बी रिटायरिंग ते इट ऑल डिपेंड्स ऑन थीम आतां गव्हर्मेंट खंयच्या डायरेक्शनान काम करता TCP मिनिस्टर पय जस्टिफाय करताना 17-39 जस्टिफाय करताना सांगता इनवेस्टमेंट लोकांनी इनवेस्ट केला तेजेर आमकां लक्ष दिवपाक जाय म्हणून सांगता पय त्या थिमान जर रिजनल प्लॅन जाय जाल्यार गोंयान काय उरचें ना सो आमकां थीम लोक सांगता ते इम्पॉर्टंट आसा आज खूब दिसांनी आमी हांगा आसतना रेनबो पयलो रेनबो मिन्स होप जेन्ना व्हडलो व्हडलो पावस पडटा गडगडो जाता तेन्ना खंयच्यान तरी एक सूर्यकिरण येता आनी थंयच्यान एक रेनबो तयार जाता तो आज रेनबो तयार जालो जणू देवाचो आमच्या सगळ्यांचेर आशिर्वाद अशें दिसपाक लागलें आज ह्या परशुराम भुमीन जेन्ना रेनबो येता तेन्ना खूब होप निर्माण जाता आनी एक लोकांचो मोमेंट म्हणून जो आज हो मोमेंट सुरवात जाल्या म्हाका दिसता वेली बारीकसो जाल्लो आज आमी गांवां गांवांत वचपाचो एक नवो प्रयत्न सुरू केला आनी त्या मुवमेंटांतल्यान आमी एक डिमांड केला की गोंयाक एक ऑल इन्क्लुसीव सस्टेनेबल रिजनल प्लॅन आसचो पीस मील डॅवलॉपमेंट बंद जावचें पीस मील कन्वर्जन बंद जावचें आमी हेंय पळयलां की फॉरेस्ट जे नॅचरल कवर आशिल्ले जे रिजर्व सोशल प्रायवेट फॉरेस्ट आशिल्ले ते फाटल्या 5-6 दिसांनी खूब 5-6 वर्सां भितर कन्वर्जन जाला कोणाक कळनासतना हे कित्याक लागून आनी कोणी केला हे सोदून काडपाक जाय आनी ते रिवर्सल जावपाक जाय 1,20,000 50,000 40,000 अश्यो ज्यो रिजर्व फॉरेस्ट आशिल्ल्यो ज्यो प्रायवेट फॉरेस्ट आशिल्ल्यो त्यो कन्वर्ट कश्यो जाल्यो ह्यो सगळ्यो परत आसल्यो तश्यो दवरपाक जाय गोंयची जी भुमी आसा ती सेव करपाक जाय म्हणून जो आमी प्रयत्न सुरू केला आज रेनबोच्या रुपान ताका आमकां एक आशिर्वाद मेळ्ळो अशें म्हाका दिसता प्रसाद म्हणटा
भारत आमचो वो किंवा हाजीर जाल्ले पळय तेंगा तेंकाय हांव गुणवणी करून दिता की आज इतले त्रास जावन इतले आमचे डायवर्शन करून वो आमचेर इतलो आरोप करून लोकांक गोवर्मेंटान आमकां भायर काडलेले पूण आयज परतून आमी परतून आमी आमच्या ट्रॅकार येता कित्याक हे आमी गोंया सांबाळपाक आनी आयज जो उलो मारला आमी तो जावन आसा एक रिजनल प्लॅन तुमकां खबर आसतली खंयचोय गोवर्मेंट येयलो आमकां रस्त्यार येवचेच पडटा आमचे हात गोंयकारांचे हात आमचे जागे सांबाळपाक आमचे नदी सांबाळपाक आमचे सगळीं शेतां सांबाळपाक आमकां रस्त्याचेर येवचें पडटा आमकां बेश्टे आयते दिना गोंयकारांक जाय म्हणून गोंयकारांक जे आमी निवडून मेळटा तेंगा गोंय सांबाळपाक पळोवंक ते ना ते म्हणटात इनवेस्टर येयल्या इनवेस्टरांचे आमी तेंचे पळोवचें पडटा आरे बाबा आमचे गोंयचे कितले जाण इनवेस्टर आहा तेंचे सांबाळपाक गोंयकारांक सांबाळपाक आमकां रिजनल प्लॅन जाय बट 2021 आमकां रिजनल प्लॅन आमी हे दाखयल्लो गांव गांवनी आमी भोंवले आनी जे विलेजीनी जे पंचायतीनी आमच्या रिजनल प्लॅनाचेर जे आमकां जाय पळय ते विलेजीक जाय पळय ते गोंयांत जाय पळय ते दाखयल्ले ते कोण नासतना तो एबिएमसांक दवरून तुमी हे एमेंडमेंट हाडले हे एमेंडमेंट कोणाक हाडले आमकां गोंयकारांक जाय म्हणून ना हे बिल्डर लॉबींग आनी हे कोण भायले येता पळय तेंकां जी आमची गोंयकारांक वीस गोंयकारांक पळय तेंकां काबार करून आनी तुमचे वोट बँक करून आनी तुमचे बोल्सांक उरपाक तुमी ताका लागून आमी आतां मागता तुमकडे आनी सगळे गोंयकारांक जो जरी तर आमकां गोंय सांबाळपाक जाय तो आमकां हो बरो सगळ्यांचेर हे आहा पळय तो डॅवलपमेंट करपाक जावं आमकां गोंयकारांक आनी आमचें कितें उरलां पळय तें सांबाळपाक आमकां नेवो आनी बरो रिजनल प्लॅन जाय हो आमकां बाब सबनेश बाबान सांगलेले कडेन आहा तसोच आमकां अमित बाबानूय सांगलेले कडेन आहा कहो जाय आनी कहो ना जाय पळय तो हो गोंयकारांक आनी आमकां बऱ्याक पडटलो पळय तसो जाय तुमकां बऱ्याक पडटलो आनी तुमकां बिल्डर लॉबीक पळय तसो न्हू मागता तुमी सगळ्यांनी एकाच पांयान आवाज दिवचो आमकां गोंयांत सांबाळपाक रिजनल प्लॅन जावं ते तो आहात तुमी तयार येवपाक विचारपाक गोवर्मेंटा कडेन देव बरें करून सगळे देव बरें करूं म्हणटा कित्याक हांगासर आयज आमी सगळे एकठांय जाल्ले पासत तशेंच हे आमचे मिडिया गांव हांगासर आसा जी आमची कवरेज जी आजच्या संवसाराक पावता ताचेर पासत हांव पयले सुवातेर ताका हांव देव बरें करूं म्हणटा दुसरे सुवातेर हांव म्हणटा आमचो रेल्वेचो एम एल ए आमचो हंड्रेड एम एल ए आनी हे गुळाचो देव आज बरें सोडला जे आमची गोंयची जी भुमी आसा ती आमकां सांबाळून दवरून जशें आमकांय तशेंच आमचे येतले पिळगेक पासो तर हांव म्हणटलो आसलो पयले सुवातेर म्हजे एक क्वेश्चन आसा म्हज्या गोवर्मेंटाक आमच्या गोवर्मेंटाक की आमकां हो जो कोण रिजनल प्लॅन जो तुमी तयार केला तो आमकां नाका कित्याक आमची जमीन पयले सुवातेर आमकांच पावना आनी आमची जमीन जी आसा ती आमी फुडले पिळगेक आमी सांबाळून दवरूंक आयज आमी हांगासर रस्त्यार येवचें पडलें आयज हांव मागतलो आसलो गोवर्मेंटा लागीं जो रिजनल प्लॅन जो तुमी आमी तयार करूंक सोदतात त्या पयले सुवातेर आमी आमच्या लोकांक पयले कॉन्फिडंट घेवंक जाय पंचायत लेवलाचेर आमी हाडूंक जाय आमकां गोंयकारांक कशें मानवता ते प्रमाणे आमी रिजनल प्लॅन करूंक जाय जशें बाबा आतांच आमच्या अमितान सांगलां जे आमी रिजनल प्लॅन जो आमी करूंक सोदता ते आमकां नाका हे भाळिल्ले हे दिल्लीकार तेजे बेंगलोरकार पुणेकार हे महाराष्ट्रांत जे बिल्डर लॉबी हांगासर आमचे येवचे आसा ताका आमी पयले सुवातेर आमी हांगासर आमी वेलकम करिना दुसरे सुवातेर आमचे जी जमीन आसा ती आमकांच जाय तिसरे सुवातेर हांव म्हणत सोदतां जरी तर ही आमची ह्या रिजनल प्लॅनांत जी रानां जी झाडां पेडां आसात ती कातरीत जाल्यार म्हाका दिसता ही जनवार आमच्या गांवांत पावता आजुनूय तुमी चड चयतात आसतले जायते विडियो आमी पळयतात वाघ जावं दुसरी आमी जी रानांतली जनवारां गांवांत पावतायल्यान आमकां तांच्या जाग्यार जनवारांच्या जाग्यार जनवारांक रावन दी आमच्या गोंयकारांचे जे पळय आमी आसात हांगासर ते आमकां आमच्या जमनीर आमकां रावन दी सो हांव विनोदी करतलो आसलो आमच्या गोवर्मेंटा लागीन जेन्ना तुमी कितें करूंक सोदतात पयले सुवातेर आमी आमच्या गोंयकारांक जे पळय तीच गोंयकार जे पळय आसात ताका तुमी पयले सुवातेर कॉन्फिडंटान घेवं आनी त्या उपरांतूच जो पळय गोंयकारांक
फल जाए तसोच आमी रिजनल प्लान तैयार करूं हेच म्हणून हांव दोनी उतरां म्हजी सोंपयतां. दुसरे सुवातेर हांव एकूच म्हणूंक सोदतां हे फावट गेले फावटी एक चार पांच उदार दीस जाले आमचे सगळ्यांचे मन डायवर्ट केलेले आसा. आतां डायवर्ट केलेले आसा ते एकू एक मनशाक ताणें फुडें काडलां आनी ताणें डायवर्ट केला. हांव मागतलो आसूं आमच्या गोंयकारां लागीं आमी आमची मनां आमचो आमचो फोर्स आमी डायवर्ट करचो न्हू. आमी जाता तितलोच आमी कितें करचो आमी हो फोकस आमचो गोंया आमचे लँड आमी समर्पक आमी दवरचो. देव बरें करूं. पयले सुवातेर तुमकां सगळ्यांक म्हजो माये मोगाचो नमस्कार. आनी हांगा आमी आज सगळे जाण नीज गोंयकार एकठांय येल्ले आसा. ते वेगळे वेगळे पक्षाचे प्रतिनिधी आसूं पूण आमी गोंयकार म्हूण एकठांय येल्ले आसा. आनी म्हत्वाचो मुद्दो म्हणल्यार की आमी पळयता की गोंयभर आज वातावरण एकूच आसा तें म्हणजे की मोठ्या प्रमाणान कन्वर्शनां करून गोंयचें अस्तित्व काबार जावपाच्या मार्गार आसा. आनी ताका विरोध करपाक म्हाका दिसता सगळ्या संबंद गोंयच्या वेगळ्या वेगळ्या वाठारांत लोकांनी तयारी सुरू केल्ली आसा. तेचें कारण म्हणजे एकूच की येणारी जी पिढी आसतली आमची गोंयची अशीच तर तेंची कन्वर्शनां लँड कन्वर्शनां मास कन्वर्शनां जर चालत उरली जाल्यार सगळ्या गोंयकारांक एक भंय आसा की आमचें गोंय उरतलें पूण गोंयकार उरचें ना. आनी त्या खातीर हें गोंय सांबाळपाक आज सगळे जाण फुडें येयल्ले आसा. आज सुद्दां हांगा सगळे फुडारी हांगा येयल्ले आसा मुद्दाम की आमकां खबर आसा की ज्या मोठ्या प्रमाणान कन्वर्शनां चालू आसा ताका प्रचंड विरोध आसा. कारण आमचो दोंगर काबार जावपाच्या मार्गार आसा, शेतां काबार जावपाच्या मार्गार आसा, आमचे नॅचरल रिसोर्सीस काबार जावपाच्या मार्गार आसा. म्हणजे हो सरकार ती 39A आनी 17(2) जी एमेंडमेंटां हाडल्या ती अक्षरशा गोंयचें डिस्ट्रक्शन करपाक हाडलेली आसा हें प्रत्येक गोंयकाराक खबर आसा. म्हणून सगळ्यांची मागणी आसा की जी पद्दत आसली ती वर्सा की रिजनल प्लॅन प्रत्येक 10 वर्सांनी येतालो आनी रिजनल प्लॅनाची सिस्टम कशी आसली की रिजनल प्लॅन गांवां गांवांनी पावतालो गांवच्या पंचायतीन पावतालो. गांवच्या पंचायतीन पावल्या नंतर थंय मागीर ग्रामसभेक तेचेर डिस्कशन जातालें. डिस्कशन जावन ताचेर सजेशन आनी ऑब्जेक्शनां आसतालीं. पूण आज तो प्रकारूच बंद केला. रिजनल प्लॅन काडला आनी म्हाका दिसता ह्या सरकारान अक्षरशा डस्टबिनान उडयला. आनी जी सिस्टम आसली एक आमकां खंय तरी ऑब्जेक्शन करपाची आज फक्त सजेशन ऑब्जेक्शन हो प्रकारूच ना. दीस इज नॉट डेमोक्रेसी. म्हणजे हेल्थी डेमोक्रेटीक सिस्टम म्हणजे कितें प्रत्येकाक आपलो हक्क सांगपाक एक अधिकार आसपाचो. त्या खातीर आमी पळयता की गेली 2-3 वर्सां जवळ जवळ 3-4 वर्सां जाली प्रचंड प्रमाणान गोंयच्या नाशाडी ह्या सरकारान चालू दवरलेली आसा. ती आमी प्रत्येक गोंयकार खपोवन घेवचे ना आनी सरकाराक मागणी करता आनी विनंती करता की जी 39A आनी 17(2) जी एमेंडमेंटां हाडलेली आसा ती स्क्रॅप करची आनी गोंयच्या फुडल्या पिळगी खातीर आनी गोंय सांबाळपाक तो रिजनल प्लॅन परत हाडचो अशी सरकाराक विनंती करता. पळय आमी एक हांव एकूच गजाल सांगूंक सोदतां. एक स्टडी केल्यार एक स्टॅटिस्टीक भायर सोदतां की 2022, 2023 आनी 2024 तुमी पळयल्यार आसागांव ह्या वाठारांत पळयल्यार म्हापसा रजिस्ट्रार ऑफिसान पळयल्यार 50-60% पळय रजिस्ट्रेशन जाता ती आर हॅपनिंग वीथ आवटसायडर्स. भायलो लोक येवन आमची जमीन घेता आनी इन्सोल्ली जमीन घेता. आतां हें कित्याक जाता? इंडियाची पळय कोस्टलायन आसा ती बरी व्हडली आसा. हिंगा गुजरातसान चालू जाता सोकला वयता आनी मागीर तिंगा वेस्ट बेंगॉल पावता. ह्या आख्ख्या कोस्टलायनाक बरी बरी बरे बरे जागे आसा, बरे बरे गांव आसा. एन्ड ह्या हुंच्याच गांवान अहें कांय घडना. आमच्या गोंयनूच घडटा. कित्याक घडटा? कित्याक आमचो पळय सरकार आसा, गेलो पळय सरकार आसलो आनी आतांचोय थंय सरकार आसा, पॉलिटिशियन तेच आसा. तेणी ते अलाव केला. हिंगा आतां महाराष्ट्रान तुमी पळयल्यार, सिंधुदुर्ग जिल्ल्याक पळयल्यार, मालवणार पळयल्यार अहें तिंगा खंयच जायना. महाराष्ट्रान जायना, केरळान जायना, कर्नाटकान जायना, त्या सायडीन तमिळनाडून जायना. खंयच्याच म्हणजे दुसऱ्या स्टेटान, कोस्टल स्टेटान अहें जायच ना. द रेशियो ऑफ पीपल दॅट आर कमिंग फ्रॉम आउटसायड अँड बाईंग प्रॉपर्टीज इज रिडिक्युलसली हाय इन गोवा. नाव हे कित्याक जाता? हे फकत तांकां आमी आमचे पळय पॉलिटिशियन आहात ते भायल्या लोकांक तेंको दिता, तेंचे पयशे खाता आनी मागीर तांकां ते इजी करून दिता. आमच्या गोंयान फकत हे जाता, बाकी खंयच जायना. आनी हे जे जबाबदार आसा ते आख्खे पॉलिटिशियन लॉबी आसा. आनी तेणी पळय रुल्स चेंज केल्या सगळ्यांनी. आतां रुल्साचे उलयल्या 39A आसूं, 16B आसूं, कितेंय रुल्स आसूं ते कितें करता? रुल्स चेंज करता आनी 10 जाणांक प्रॉपर्टी इकपाक इजी करता. आनी तांकां हाडपाक आनी तांकां ही प्रॉपर्टी इकपाक आमच्या पॉलिटिशियनांनीच हे काबार करून उडयला. आमी गोंयकारांनी उठोवन हे सोजवून घेवंक जाय.
आणि हुई देशान गोंय जायच ना फकत गोंय जाता कित्याक आमी गोंयकारांनी ह्या पॉलिटिशियनांक ही कोरपाक आमी सूट दिल्या आता हे जावपाक उपकारना आणि आम्ही क्लियर मेसेज धाडूंक जाय आख्या कोणी सरकारान आहा तेंका आणि कोणी सरकारान येतोलय तेंका की आमची जमीन भायल्या लोकांक तुम्ही अलाव करपाची न्हू मेक इट मोर डिफिकल्ट फॉर देम टू कम अँड बाय इट यू कांट स्टॉप पीपल फ्रॉम बाईंग अँड यू कांट स्टॉप पीपल फ्रॉम कमिंग फ्रॉम आउटसाइड बट द रेशियो एट विच इट इज हॅपनिंग 70-60-70-50% ऑफ द रजिस्ट्रेशन दॅट आर हॅपनिंग बाय नॉन गोइन्स द न्यू कन्स्ट्रक्शन्स आर हॅपनिंग बाय नॉन गोइन्स अँड दीस हॅज टू स्टॉप गोंयकार जागे झाल्या आणि गोंयकार हे जाऊक दिवचे ना म्हणून हांव सगळ्यांक मागता थँक्यू हॅलो नमस्कार तनोज अडवलपालकर गोवा हो एक ट्युरिजम डेस्टिनेशन म्हणून अख्ख्या वर्ल्ड वाईड फामाद असा पण असे म्हणिले गेले असा की धव्या बरोबर खंय काळे येता आणि बऱ्या बरोबर खंय वाईट येता आज गोयचे सरकार ट्युरिजम जे आमच्या गोयात हाडटा ताज्या बरोबर काही वाईटूय गोष्टी येता काय असो दाखोवपाचो प्रयत्न करता काय कारण गोयची जमीन म्हणजे शेतूय येता तातून आणि जर शेतां जर तुम्ही कन्वर्ट करपाक लागले जाल्यार आणि तातून किती उरिल्ले असा कारण गोयची शेतां या सरकारान कन्वर्ट केली आणि तातून बिल्डिंगो बांधल्या गोयच्या सरकारान तुम्ही जर मेळशे वचत न्हय जाल्यार त्या शेतांनी तांच्यांनी गव्हर्नमेंट बिल्डिंगो बांधलेले असा हाका काय सोल्युशन ना बाबा सादो जर गरीब मनीस जर घर सादे बांधूंक सोदता न्हू ताका हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट म्हणून हाडूंक लावपाक सोदता हे हाड ते हाड म्हणून सांगता आणि स्वतः सरकार शेताची जमीन आखी कन्वर्ट करपाक लागल्या तशेंच तुमकां सगळे गोंयकारांक सांगता कोस्टल बेल्टाक जर वचात जाल्यार सगळी शेताची जमीन आज कन्वर्ट जाल्ली आसा आणि तातूंत मोठमोठे बिल्डिंगे आणि हॉटेलां आयिल्ली आसा सरकारान हाजेर जाप दिवचो उत्तर दिवचे आमच्या जापाक तूं आमकां उत्तर दी हाजेर ह्या हाजेर प्रश्नाचेर की बाबा तुवें हे कशा पद्दतीन कन्वर्शन केले आज शेतकी जमीन जी आसा ज्या जाग्यार पिकयताले थंय पिकोवपाक आज कांयच उरिल्ले ना सो लक्षांत दवरा बिल्डिंगो आयल्या नंतर ट्युरिजम आयल्या नंतर खावपाक जेवपाक कितें अन्न नाका रे बाबानो हे विचार करपाची गरज आसा आता सरकाराक आमी कितलेच वेळा सांगले की बाबा तुका जाय तशें करूं नाका तुका आमी निवडून हाडला लोकांक जाय तशें करा आणि लोकांक कितें जाय की गोंयकार पण हे सांबाळून दवरपाक जाय ज्या दिसा जमीन म्हज्या नांवार आसची ना त्या दिसा हांव गोंयकार म्हणून स्वताक म्हणून घेवंक शकना सारखे मरे सो म्हजे म्हणणे इतलेच की जमिनी सांबाळून दवरा जेणे करून गोंयकारपण हे आम्ही सांबाळून दवरून अस्तित्वान आसतले धन्यवाद सगळ्या स्पीकरांनी आता आपल्या भाषेन एक एक पॉईंट मुद्दे मांडलेले हा आता हे झोन चेंज जाता अंडर 17-2 ओ जावं 39A ते कोणा खातीर एक तर स्टेटा एक प्लॅनिंग म्हणून असतं एक प्लॅनिंग ऑथॉरिटी असता त्या प्रमाणे आम्ही आमचे प्लॅनिंग करचे असता आता जाय लास्ट रिजनल प्लॅन आहलो तो 2021 आहलो तो काबार जाल्लो हेच्या फुडें प्लॅनिंग प्रोसेस जावनाच आता तुम्ही आज जाणा आसले आता इतले प्लॅनिंग त्या रिजनल प्लॅनान पासून जायते सेटलमेंट एरिया जाल्ल्यो त्यो अजून पासून युटिलायज जाल्ले ना आणि आमचे गोंयचे पॉप्युलेशन पळयल्यार तितले फास्ट रॅपिड स्पेसीन ते वाडना ते स्टॅगनेट आहा सो हे जमनी आता कन्वर्ट जाता इतले लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन एव्हरी इयर कन्वर्ट करता एव्हरी आता 3-4 म्हयन्यांनी 40-50 लाख सुमार जाली ते कोणाक लागून आणि जे कन्वर्ट जावन पासून जमनीचे रेटी वाढलेले आहात ते गोंय सामान्य गोंयकारांक घेवपाक तांक ना आणि सेकंडली म्हणटा जेन्ना केन्नाय झोन चेंज जाता तेका एमिनिटीज आसचे पडटा गव्हर्नमेंटान रोड जावन इन्फ्रास्ट्रक्चर लायट उदक आता पहिले आता सद्याक आहा त्याच पॉप्युलेशनाक उदक ना आता पहिले असेल ओल्ड गोवा कदंबा प्लेटो ऑलमोस्ट बी दे 2-3 decades झाले तेका आमचे सेटलमेंट जावन लोकांनी घरां बांधल्या पूण टील डेट अद्याप प्लेटोक अजूनही उदकाची कनेक्शनां ना सो गव्हर्नमेंट जेन्ना आहा त्याच लोकांक जर उदक पावंक शकना जाल्यार न्यू डेव्हलपमेंट करून आनीक आमच्या इंडिया आमच्या गोंयचे आनी कित्याक बटन हाडटा आनी हो बटन कोणाक लागून जे भायल्यांक लागून आमी सोसपाचे कित्याक लागून
सो गव्हर्नमेंटान पयले जे गोंयान रावता सद्याक आहा एक्झिस्टींग आहा तेंकां तेणी पयलें उदक आनी ते प्रोवायड करचें आनी मागीर फुडलें चिंतचें आमकां झोन चेंज जाय काय नाका कित्याक म्हाकाय दिसना गोंयान झोन चेंजाची गरज आसा कित्याक गोंयान जें पोप्युलेशन आसा सगळ्यां कडेन घरां आसा मे बी थोडे कडेन जाय आसत पूण एक्झिस्टींग जे झोन चेंज जाल्ले आहा ते अजून युटिलायज जायना ते युटिलायज करूंक जाय आनी जे पळय करून आतां झोन चेंज जाता ते आमचे फ्लॅट लँड्स न्हू ती जावन आहा NDZ जावं जो वेटलँड आसा ते सायडीक इन्फ्लुएन्स झोन वो नाजाल्यार आनी हेरिटेज सायटी झोन जे झोन टॅक्निकली झोन चेंज करूंक मेळना दुसरे ऑथॉरिटीज आहा जे दुसऱ्या ऑथॉरिटीन ते सामान दवरलेले आहा ते झोन आमच्या TCP डिपार्टमेंटान चेंज केल्ले आहा सो हें खंय तरी तें आमचें षडयंत्र आहा TCP डिपार्टमेंटाचें तेका लागून रिजनल प्लॅन हाडना कित्याक रिजनल प्लॅन हाडलें गोंयांक गांवकारांक जाय तशें डेवलॉपमेंट जातलो कित्याक रिजनल प्लॅन जावन आहा एक ग्रासरूट लेवलाचेर एक्सरसायज ग्रासरूटान पंचायती घेता बाबा कोणाक खंयच्या जाग्यार कसले डेवलॉपमेंट जाय खंय प्लेग्राउंड जाय खंय आनी कितें जाय ते लोकांक खबर आसता जे ऑफिसान बसून पणजे बसून तेंकां कांय खबर आसना सो हें जितलें हांव मागतां गव्हर्मेंटान बेगीनच्या बेगीन आमचो रिजनल प्लॅन परतून एक्झिक्यूट करचो नाल्यार परतून प्रोसेस स्टार्ट करचो आनी एटलिस्ट एक 20 इयर्स पळय नेक्स्ट प्लॅनींग करचें ना 2024-2041 प्लॅन रेडी करचो कित्याक हें जावन एटलिस्ट आमकां खबर आसतलें आमकां कसलें डेवलॉपमेंट जाय तें आनी लोकांक पार्टिसिपेशन घेवन करचें ना की पणजे सावन तुमी डायरेक्ट करतले बाबा हें झोन चेंज जातलें ना पयलींचो जो प्रोसेस आलो प्लॅनिंगाचो ग्रासरूट लेवलाचेर तुमी सजेशन ऑब्जेक्शन घेवन लोकांचे आयकून फुडल्यान रेडी करून मागीर पत्तो तो प्लॅन फायनलायज जालो लास्ट पत्तो ग्रामसभेक हाडून फायनल करतो म्हणून हांव मागता पळय आमी एक हांव एकूच गजाल सांगूंक सोदता एक स्टडी केल्यार एक स्टॅटिस्टीक भायर सोदता की 2022-2023 and 2024 तुमी पळयल्यार आसागांव ह्या वाठारांत पळयल्यार म्हापसा रजिस्ट्रार ऑफिसान पळयल्यार 50-60% पळय रजिस्ट्रेशन जाता ती आर हॅपनिंग वीथ आवटसायडर्स भायलो लोक येवन आमची जमीन घेता आनी उंचोल्ली जमीन घेता आतां हें कित्याक जाता इंडियाची पळय कोस्टलायन आहा ती बरी व्हडली आहा हिंगा गुजरातसान चालू जाता सोकला वयता आनी मागीर थिंगा वेस्ट बेंगॉल पावता ह्या आख्ख्या कोस्टलायनाक बरी बरी बरे बरे जागे आहा बरे बरे गांव आहा आनी ह्या खंयच्याच गांवान अहें कांय घडना आमच्या गोंयनूच घडटा कित्याक घडटा कित्याक आमचो पळय सरकार आहा गेलो पळय सरकार आहलो आनी आतांचोय पळय सरकार आहा पॉलिटिशियन तेच आहा तेणी ते अलाव केला हिंगा आतां महाराष्ट्रान तुमी पळयल्यार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पळयल्यार मालवणान पळयल्यात अहें थिंगा खूब जायना महाराष्ट्रान जायना केरळान जायना कर्नाटकान जायना त्या सायडीन तमिळनाडून जायना खंयच्याच खंयच्या दुसऱ्या स्टेटान कोस्टल स्टेटान अहें जायच ना द रेशियो ऑफ पीपल दॅट आर कमींग फ्रॉम आउटसायड अँड बाईंग प्रॉपर्टीज इज रिडिक्युलसली हाय इन गोवा नाव हे कित्याक जाता हे फकत तेंकां आमी आमचे पळय पॉलिटिशियन आहात ते भायल्या लोकांक तेंको दिता तेंचे पयशे हाता आनी मागीर तेंकां ते इजी करून दिता आमच्या गोंयान फकत हें जाता बाकी खंयच जायना हे जे जबाबदार आहा ते आख्खे पॉलिटिशियन लॉबी आहा आनी तेणी पळय रुल्स चेंज केल्या सगळ्यांनी आतां रुल्साचे उलयल्या 39A आसूं 16B आसूं कितेंय रुल्स आसूं ते कितें करता रुल्स चेंज करता आनी 10 जाणांक प्रॉपर्टी इकपाक इजी करता आनी तेंकां हाडपाक आनी तेंकां ही प्रॉपर्टी इकपाक आमच्या पॉलिटिशियनांनी ते काबार करून उडयता आमी गोंयकारांनी उठोन हें सोजमावन घेवंक जाय आनी खूंय देशान अहें जायच ना फकत गोंय जाता कित्याक आमी गोंयकारांनी ह्या पॉलिटिशियनांक ही करपाक आमी सूट दिल्या आतां हें जावपाक उपकारना आनी आमी क्लियर मेसेज धाडूंक जाय आख्या कोणी सरकारान आहा तेंकां कोणी सरकारान येतोलय तेंकां की आमची जमीन भायल्या लोकांक तुमी अलाव करपाची न्हू मेक इट मोर डिफिकल्ट फॉर देम टू कम एन्ड बाय इट यू कांट स्टॉप पीपल फ्रॉम बायंग एन्ड यू कांट स्टॉप पीपल फ्रॉम कमिंग फ्रॉम आउटसाइड बट द रेशियो एट विच इट इज हॅपनिंग 70-60-70-50% ऑफ द रजिस्ट्रेशन दॅट आर हॅपनिंग बाय नॉन गोवन्स द न्यू कन्स्ट्रक्शन्स आर हॅपनिंग बाय नॉन गोवन्स अँड दीस हॅज टू स्टॉप गोंयकार जागे झाल्या आणि गोंयकार हे जाऊक दिवचे ना म्हणून हांव सगळ्यांक मागता थँक्यू हॅलो नमस्कार तनोज जडवलकर गोवा हो एक ट्युरिजम डेस्टिनेशन म्हणून अख्ख्या वर्ल्ड वायड फामाद आसा पण अशें म्हणिल्लें गेलें आसा की धव्या बरोबर खंय काळें येता आनी बऱ्या बरोबर खंय वायट येता आज गोंयचें सरकार ट्युरिजम जें आमच्या गोंयान हाडटा ताज्या बरोबर काही वायटूय गोश्टी येता काय असो दाखोवपाचो प्रयत्न करता काय कारण गोंयची जमीन म्हळ्यार शेतूय येता तातूंत
आणि जर शेता जर तुम्ही कन्वर्ट करपाक लागले जाल्यार आमी तातूंत कितें उरिल्लें आसा, कारण गोंयची शेतां ह्या सरकारान कन्वर्ट केली आणि तातूंत बिल्डिंग्यो बांदल्या. गोंयच्या सरकारान तुम्ही जर मेळशे वचात न्हय जाल्यार त्या शेतांनी तांच्यांनी गव्हर्मेंट बिल्डिंग्यो बांदलेल्यो आसा. हाका कांय सोल्युशन ना बाबा. सादो जर गरीब मनीस जर घर सादे बांदूंक सोदता न्हू ताका हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट म्हणून हाडूंक लावपाक सोदता, हे हाड ते हाड म्हणून सांगता. आनी स्वता सरकार शेताची जमीन आखी कन्वर्ट करपाक लागल्या. तशेंच तुमकां सगळे गोंयकारांक सांगता, कोस्टल बेल्टाक जर वचात जाल्यार सगळी शेताची जमीन आयज कन्वर्ट जाल्ली आसा आनी तातूंत मोठमोठे बिल्डिंग आनी हॉटेलां आयिल्ली आसा. सरकारान हाचेर जाप दिवचो, उत्तर दिवचे आमच्या जापाक. तूं आमकां उत्तर बी हाजेर हे सगळ्या उत्तर हाजेर प्रश्नाचेर की बाबा तुवें हे कशा पद्दतीन कन्वर्शन केले. आज शेतकी जमीन जी आसा ज्या जाग्यार पिकयताले थंय पिकोवपाक आज कांयच उरिल्ले ना. सो लक्षान दवरा, बिल्डिंग्यो आयल्या नंतर ट्युरिजम आयल्या नंतर खावपाक जेवपाक कितें अन्न नाका रे बाबा न्हू, हे विचार करपाची गरज आसा. आतां सरकाराक आमी कितलेच वेळा सांगले की बाबा तुका जाय तशें करूं नाका, तुका आमी निवडून हाडला, लोकांक जाय तशें करा. आनी लोकांक कितें जाय की गोंयकारपण हें सांबाळून दवरपाक जाय. ज्या दिसा जमीन म्हज्या नांवार आसची ना त्या दिसा हांव गोंयकार म्हणून स्वताक म्हणून घेवंक शकना. सारके मरे. सो म्हजें म्हणणें इतलें की जमनी सांबाळून दवरा, जेणे करून गोंयकारपण हें आमी सांबाळून दवरून अस्तित्वान आसतले. धन्यवाद. सगळ्या स्पिकरान आतां आपल्या भाशेन एक एक पॉयंट मुद्दे मांडलेले आहा. आतां हे झोन चेंज जाता अंडर 17-2 जावं 39 ए, ते कोणा खातीर? एक तर स्टेटाक एक प्लॅनिंग म्हणून आसता, एक प्लॅनिंग ऑथॉरिटी आसता, त्या प्रमाणे आमी आमचे प्लॅनिंग करचे आसता. आतां जाय लास्ट रिजनल प्लॅन आसलो तो 2021 आसलो, तो काबार जाल्लो, हेजे फुडें प्लॅनिंग प्रोसेस जावंक ना. आतां तुमी आज जाणा आसले, आतां इतले प्लॅनिंग त्या रिजनल प्लॅनार पासून जायते सेटलमेंट एरिया जाल्ल्यो त्यो आजून पासून युटिलायज जाल्ले ना. आनी आमचे गोंयचे पॉप्युलेशन पळयल्यार तितले फास्ट रॅपीड स्पेसीन ते वाडना, ते स्टॅग्नेट आहा. सो हे जमनी आतां कन्वर्ट जाता, इतले लाखांनी स्क्वेअर मिटर जमनी एवरी इयर कन्वर्ट करता, एवरी आतां 3-4 महिन्यांनी 40-50 लाख सुमार जाली, ते कोणाक लागून? आनी जे कन्वर्ट जावन पासून जमनीच्यो रेटी वाडलेले आहा ते गोंय सामान्य गोंयकारांक घेवपाक तांकना. आनी सेकेंडली म्हणटा जेन्ना केन्नाय झोन चेंज जाता तेका एमिनिटीज आसच्यो पडटा गोवर्मेंटान, रोड जावन प्रोजेक्ट लायट उदक. आतां पयलें आतां सद्याक आहा त्याच पॉप्युलेशनाक उदक ना. आतां पयलें आसा ओल्ड गोवा कदंबा फ्लॅटो, ऑलमोस्ट बी ते 2-3 डेकेड जाले तेका आमचे सेटलमेंट जावन लोकांनी घरां मारल्या, पूण टील डेट अद्या फ्लॅटोक अजूनय उदकाचें कनेक्शन ना. सो गोवर्मेंट जेन्ना आहा त्याच लोकांक जर उदक पावोंक शकना जाल्यार न्यू डेवलॉपमेंट करून आनी आमचे गोंयचे आनी कित्याक बटन आसता, आनी हो बटन कोणाक लागून? जे भायल्यांक लागून आमी सोदपाचे कित्याक लागून? सो गोवर्मेंटान पयले जे गोंयान रावता सद्याक आहा एग्जिस्टींग आहा तांकां तेणी पयलें उदक आनी तें प्रोवायड करचें, आनी मागीर फुडलें चिंतचें आमकां झोन चेंज जाय काय नाका. कित्याक म्हाका दिसना गोंयान झोन चेंजाची गरज आसा, कित्याक गोंयान जें पॉप्युलेशन आसा सगळ्यां कडेन घरां आसा, मे बी थोडे कोण जाय सर, पूण एग्जिस्टींग जे झोन चेंज जाल्ले आहा ते आजुनूय युटिलायज जायना, ते युटिलायज करूंक जाय. आनी जे पळय करून आतां झोन चेंज जाता ते आमचे फ्लॅट लँड्स न्हू, ती जावं NTZ जावं जो वेटलँड आसा त्या सायडीक इन्फ्लुएन्स झोन नाजाल्यार गोंय हेरिटेज सायट झोन, जे झोन टॅक्निकली झोन चेंज करून घेवंक ना, दुसऱ्या ऑथॉरिटीज आहा जे दुसऱ्या ऑथॉरिटीन ते सांबाळून दवरलेले आहा ते झोन आमच्या TCP डिपार्टमेंटान चेंज केल्ले आहा. सो हे खंय तरी ते आमचे षडयंत्र आहा TCP डिपार्टमेंटाचे, ताका लागून रिजनल प्लॅन हाडला. कित्याक रिजनल प्लॅन हाडले गोंयांक गांवकारांक जाय तशें डेवलॉपमेंट जातलो, कित्याक रिजनल प्लॅन जालो आहा एक ग्रासरूट लेवलाचेर एक्सरसायज. ग्रासरूटान पंचायती घेता बाबा कोणाक खंयचे जाय कितें जाय कसले डेवलॉपमेंट जाय, खंय प्लेग्राउंड जाय, खंय आनी कितें जाय ते लोकांक खबर आसता, जे ऑफिसान बसून पणजे बसून ताका कांय खबर आसना. सो हे जितले हांव मागतां गोंयान गोवर्मेंटान बेगीनच्या बेगीन आमचो रिजनल प्लॅन परतून एक्झिक्यूट करचो, जाल्यार परतून प्रोसेस स्टार्ट करचो, आनी एटलिस्ट एक 20 इयर्स थंय नेक्स्ट प्लॅनींग करचें ना, 2021 प्लॅन रेडी करचो, कित्याक हें जावन एटलिस्ट आमकां खबर आसतलें आमकां कसलें डेवलॉपमेंट जाय तें.
आणि लोकांक पार्टिसिपेशन घेऊन करचे ना की पणजे साल तुम्ही डायरेक्ट करतले बाबा हे दोन चेंज जातले ना पयलींचो जो प्रोसेस आलो प्लॅनिंगाचो ग्रासरूट लेवलाचे तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेऊन लोकांचे ऐकून फुडल्या रेडी करून फक्त तो प्लॅन फायनल झाला लास्ट पर्यंत ग्रामसभेक हाडून फायनल करतो म्हणून हा मागता म्हज्या गोंयच्या भाव भयणांनो आयज आमी हिंगा उबे जाल्या तुमकां फकत सांगपाक की आमचें गोंय इकूंक काडलेलें आहा इकूंक काडला म्हणटकच तुमी पयले रोखडेच विचारतले रेट कितली आमच्या गोंयची रेट कितली ती गोंयच्या आमी हांव सांगू नको आमी वाडकार जावन सांगू नको आमी गोरकार जावन सांगपाक नको पूण सरकारान रेट फिक्स केल्या गोंयच्या पेडण्या इतली रेट मडगांव इतली रेट साश्टीन इतली रेट बार्देसांनी इतली रेट मोरमुंगा इतली रेट ही सरकारान फिक्स केल्या आनी तुमी शिटकावन राहा शिटकावन कित्याक राहा तुमचे भाट तुमचो दोंगर तुमची शेतां सरकारान माग करूंक ना प्लॅनाचेर चडूंक राहा सरकारान माग करूंक ना पूण तेणी जोन आनी फोन म्हणटा तो कितें आहा तो तेणी तेंच्या मोतीन तारायला आनी बिल्डरांच्या मोतीन तारायला आनी व्हडले पय शाक म्हणटा ते लँड शाक तेंकां सांगलेले आहा आमी भिल्या आमी गोंयकार भिल्या कित्याक आयज सरकार आदी रिजनल प्लॅन म्हणून आसतालो तो रिजनल प्लॅन म्हणून ना रिजनल म्हणजे गांवचो प्लॅन तो ना आतां गोंयचो प्लॅन तेणी इकूंक काडला गोंयच्या प्लॅना प्रमाणे ते इकता आनी हे सगळे भायले आमचे गोंयचे घेवपाक पोसना आमची धाकटी शेतां आमची शेतां आसली पीक काडटाली आमचे दोंगर आसले काजू काडटाले सोरो पितळ सोरो काडटाले ती दोंगर एक तुमकां दिसपाचो ना हा म्हाका सांग दिसता आनी चड करून सांगता गोंयकार भाव भयणांनो तुमी तुमची पंचायतीन कांय ना पंचायतीन कोणाकूच खबर ना कोणाचो येल्लो पडला कोणाचे रेट पडला कोणाचे माग जाला कोणाक खबर ना हे सरकाराच्या बिल्डरां मदें भायल्या मदें आनी सरकारानूच भायल्या भायर लायन मारल्या आनी भायल्या भायर केला हांव मागतां सरकारा कडेन जाता तितल्या बेगीन तुमी हिंगा लँड शाक म्हणटा ते बंद करा नाजाल्यार गोंयकार उठतले आनी लँड शाकाक आमी गांव घालतले आनी धुतले आनी आमी गोंयकार कितें ते दाखयतले सगळ्यांक बरी सांज हे पळयलें जाल्यार येस टू ग्रीन अँड नो टू ग्रीड आमचे आतां सरकार जे आहा ते सारके ग्रीडी जाल्या आयज हांव कोर्टानसून येयला हांव कित्याक आमचे पंचायतीन शेतकार जे आहा आनी सिटिझन्साचेर केस घातल्या आनी कसली केस कित्याक आमी सांबाळपाक जाय म्हण आमचे शेतान आमी फुडें सरलेले आनी पंचायतीन आमचेर केस घाल्ला आतां दोन वर्सां तीन वर्सां जालीं आतां आमी केस वी आर फायटींग फॉर दीस केस आनी ताका लागून आमी आयज आमी भायर सरल्या कित्याक वी आर नॉट गोयन टू गीव अप वी आर गोयन टू फायट टील दी एंड बिकॉज रिजनल प्लॅन इज समथींग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गोवा अँड अ बॅलन्स इज रिक्वायर्ड जेन्ना आमी बॅलन्स म्हणटा कित्याक जायते लोक आतां गोंयान शिफ्ट जाता रावपाक पॉप्युलेशन वाडटा बट इज द पॉप्युलेशन दॅट इज इन्क्रिजींग इन बॅलन्स वीथ द इन्फ्रास्ट्रक्चर वीथ द ट्रान्सपोर्टेशन वीथ द वॉटर सप्लाय दिस इज अ बीग फेलियर वेन द गव्हर्मेंट इज कंटिन्युअसली गिविंग परमिशन्स विदाउट चेकिंग एव्हरीथींग अँड देर इज नो चेक बींग डन आतां सेन्सस पळयलो जाल्यार सारके सेन्सस करिना ते बिकॉज इट हॅज इन्क्रीज राईट ना अँड दिस रिजनल प्लॅन हॅज टू बी स्क्रॅप अँड ताका लागून गोंयभर जे आमचे पंचायत आहा आनी जे आमचे CCP आहा आनी म्युन्सिपालिटी आहा वांगडार येवपाक जाय आनी प्लॅन करपाक जाय फॉर द फ्युचर ऑफ गोवा कित्याक आयज आमी आहा फाल्यां भुरग्यांक कितें मेळतलें आनी आमच्या गोंयकारांक कितें मेळतलें आमी नको सो आतां दीस प्लॅन हॅज टू बी सेव्ह फॉर द लोकल्स फॉर द गोवन्स अँड ऑल्सो हेल्प फॉर द फ्युचर जनरेशन ऑफ गोवा थँक्यू व्हेरी मच सगळ्यांक गुड इवनिंग हांगा सगळ्या जमल्या लोकांक आनी लोकांक उलोवपाक दोन उतरां दिली म्हणून सगळ्यांनी देव बरें हांव मेन इश्यू आसा तो सांगता सगळे आपले आपले गांवचे उलयता हांव आमचो साकवाळचो उलयता आतां साकवाळचे आतां जुवारीचे इशू आतां सद्द्या गांवांत उलयत आसता आनी जुवारीचे लँड स्कॅम म्हणटा पळय ते आजून चालू आसा आतां म्हाका दिसता 15 दिसांतले आमच्या CMान एक स्टेटमेंट केल्लो की एमेंडमेंट हाडटा म्हणून कोड ऑफ कोमदा अंडर Article 31A की जे पर्पज ऑफ यूथ चेंज करपाक जावपाचो म्हणून पूण आतां तो स्टेटमेंट करून सुद्दां आतां 4.5 लाखांची फायल कलेक्टराक पावलेली आसा कन्वर्जनाक आनी कोण तरी प्रेस्टीज म्हणून थंय पावलेलो आसा 4.5 लाख स्क्वेअर मिटर एरिया आतां ही 3 हजारांनी घेतल्या 7.5 लाखांनी विकल्या ज्वारी कडेन अशें म्हणलें इन्फॉर्मेशन गावना 1.5 गांवांनी आजून सुद्दां
आणि तो आता 30-40 हजारांनी विकतलो. म्हणजे ही कोणा विकता करता? दिल्ली, यूपी, बिहार हांका. हांव कितें म्हणटा, गांवचे लोक आसा पळय न्हू, जमीन जर इकपाची जर प्रोविजन आसा जाल्यार ती गांवच्या लोकांक मेळपाक जाय. आज एक एक घरांत 4-5 लोक रावतात, तांकां दिया न्हू, तेच रेटीन लोक आयज कितलेशे घेवपाक रेडी आसा. पूण हे सरकार करपाक रेडी ना, कित्याक सरकारा खाली वोटींग येता तेन्ना आपल्याक ते वोट बँक यूज करपाक जाय. लोकांक खाली दिता म्हणून सांगून दवरतात. आतां तेजे उपरांत थंय कितें आसा, आतां एक वेटलँड म्हण थंय एक व्हडलें डॅम आसा. आतां साकवाळ्याक, मारमागोवा एन्टायर तालुक्याक वॉटर क्रायसीस आसा. डॅम हे जे व्हडलें आसा पळय न्हू, ते आख्या मारमागोवा तालुकाक आयज जर ते डब्ल्यू आर जर ते लँड जर एक्वेशन करून जर ते डॅम जर पोजिशनाक घेतले न्हू, एन्टायर मारमागोवाचो जो वॉटर क्रायसीस आसा तो सॉल्व जावपाक सोदता. पूण सरकार तें करपाक सोदना. आतां तिवूय प्रॉपर्टी आतां 13 लाख स्क्वेअर मिटर एरिया आसा, ही कोण तरी दिल्लीचोच घेवपाक सोदता म्हणून आतां लेटस्ट न्यूज आयकलेलो आसा हे. आनी तेवूय डील चल्ले आसा, कोण तरी एकटो स्कॉट गाडी घे, एस्कॉट गाडी घेवन पायलट गाडी वेर्ना जंक्शनीचेर दवरून लँड पळोवपाक गेलो गोंयचोच मिनिस्टर. तेजे नांव हांव योग्य टायमार डिक्लेर करतलो. आतां हे सगळे डिलींग इतले फास्ट चललेले आसा पळय न्हू, एक वटेन ते म्हणटा एमेंड करता परपत चेंज करपाक येना, दुसरे वटेन डील चललेले आसा. तेन्ना हे लोक केन्ना जागे जातले? साकवाळचे लोक आजून सुद्दां जागे जातले दिसना. आनी हे वॉटर क्रायसीस आसा पळय न्हू, आयज हे वॉटर लँड सुद्दां ते विकपाचे कन्वर्जन करून सेटलमेंट झोन हाडून आतां सिवान झोन करपाक जाय असो तेंगेलो प्रोसेस चाललो आसा. तेन्ना कलेक्टरा कडेन एक ऑलरेडी फायल पावलेली आसा, सीएमान हांगा एश्युरंस दिला पूण परपत चेंज करपा ना म्हणून. जो कोमड्या दिसो प्रॉपर्टी पळय आफ्रामेंट दिल्याक नाल्यार एग्रीकल्चर दिला, पूण आजून सुद्दां तेंगेलो परपत चेंज करपाचें चालूच आसा. हे लोकांक बेश्टे तेणे एक दाखोवपाक सांगलेले स्टेटमेंट केला, ते आजून म्हणल्यार गव्हर्नरा कडेन पावलेले ना. जो आतां एमेंडमेंट पळय हाडलो पळय ना, गव्हर्नर सायन जाली ना. आयच्या दिसाची सुद्दां इन्फॉर्मेशन म्हाका गावला की गव्हर्नर आयले ते एमेंडमेंटाचेर सायन जाली ना. कित्याक हे आतां डिले करतात, ते जर हाडले जाल्यार फाल्यां लोक रिपोर्टर तांकां क्वेश्चन करतले, पब्लीक क्वेश्चन करतले. म्हणजे ते डिले करून खंय तरी तांकां फ्लायींग झोन आसा ते येतात. 15 लाख स्क्वेअर मिटर फ्लायींग झोनाक दाखले दवरलेलो आसा. जी दुवारीच सांगता 15 लाख स्क्वेअर मिटर जमीन आसा पळय न्हू, जी कोमदार जी साकवाळ गेल्ली ती तितून तेणी दाखयलेल्या ती फ्लायींग झोनां येतात. तितून कांय करपाक जाणा, ती सुद्दां जमीन विकपाची थंय तेंगेले सेटल चाललेले आसा. तेन्ना हे जमनी जर आडयतले जाल्यार आमच्या गोंयच्या लोकांनी सगळ्यांनी फुडें सरपाक जाय. आनी हे भुतानी सारकेले पळय येयल्या पळय आज दुसरे आनी भुतानी तयार जातले. हे दिल्लीवाले, गुडगांववाले सगळे आयज गोंयाक कितें येता, तांकां हांगा ह्यो जमीन सवाय गावता आनी तांकां सेकेंड होम, थर्ड होम जाता. दुसरें कितें आसा, हे प्लॅनींग करपाक पळय आज जे ऑथॉरिटी बसलेल्या पळय न्हू, DCP म्हणा ना, MPDA म्हणा, प्लॅनींग आयज कोणाचो करप आसता? प्लॅनींग आसा जो कोण पळय ते आतां आमचे साकवाळ एरिये, साकवाळ एरियाचे पॉप्युलेशनाचेर फुडल्या 10 वर्सां तूं प्लॅन करपाक जाय आसता. साकवाळचे एक एग्जाम्पल दिता, एन्टायर गोंयांत जो लोक रावता पळय न्हू, त्या लोकांचे पॉप्युलेशनाचेर फुडल्या 10 वर्सां तूं प्लॅन करप आसता. पूण हांगा आयज डिफरंट जाल्ले आसा. आयज आमचे गोंयचे मिनिस्टर आनी हे जे ऑफिसर जर बसलेले आसा पळय न्हू, ते दिल्लीवाल्याक लागून प्लॅन करता, गुडगांववाल्याक प्लॅन करता, UP बिहारवाल्याक हांगा गोंयाक प्लॅन करपाक लागता. म्हणजे म्हाका अशें दिसता की प्लॅनींग कमिशनरान हांकां हांगा एजन्सी दिल्या काय कितें, गोंयच्या गव्हर्मेंटाक की तुमी एन्टायर आख्या वर्ल्डाच्या लोकांक प्लॅन करा म्हणून सेकेंड होम, थर्ड होम. आनी ताका लागून हे मेगा प्रोजेक्ट आयज वाडत गेल्ले आसा. गोंयच्या लोकांचे आयज हे गव्हर्मेंट चिंतिना. आतां फाल्यां एक एग्जाम्पल आतां लेटस्ट हांवें आयकलां, एक आर्टिकल वाचलां, श्रीलंकेची हे जमीन चायनान घेतली, कित्याक लोन कार्ड काडून ते काबार जाले. लास्टाक तेणे ती जमीन श्रीलंकेची चायनान घेवन आयज चायना थंय हॅडो करता. तशें म्हाका दिसता फाल्यां सरकार आमचो पाकिस्तानाक दिवपाक फाटीं रावपाक ना ही जमीन. लोन आयज सरकार कितलेशे डॅप्ट आसा, पूण त्या लोनाक लागून फाल्यां जमनी जे उरल्या पळय न्हू, हे चायनाक नाजाल्यार पाकिस्तानाक दिवपाक फाटीं रावपाक ना. तेन्ना लोकांनी हेजेर विचार करचो, हे मिनिस्टर जाता तेणी विचार करचो, बाबा आमचे फुडले 50 वर्सांचो प्लॅन करात. बाबा जे आयज गोंयाक लोक रावतात तेंचो प्लॅन करपाक जाय. ही जमीन आसा ती तेंचे प्लॅन करपाक लागून आसा, ना हे गुडगांववाले, दिल्लीवाले, ना जाल्यार कोण UP बिहाराचे येता पळय न्हू, तांकां प्लॅन करपाक लागून ही जमीन ना. तेन्ना हेजेर सरकारान विचार करचो. देव म्हाका एक सांगचें, आमचे अस्तित्व ह्या प्लॅनाचेर कितें आसा तें, आमचे अस्तित्व कितें, ओके, लेट अस गो टू द ओरिजिन ऑफ दी अर्थ. 4 to 5 billion years ओल्ड आमचो हो प्लॅनट अर्थ. इट वॉज अ बॉल मेड आउट ऑफ डस्ट एंड गॅसीस बाय द सन. आनी 2 to 3 billion years अगो आमचे हे माउंटन रॉक्स, फॉरेस्ट, इनलँड वॉटर बॉडीज हे क्रिएट जाले.
2 to 3 billion years ago. आणि वॉट्स एकूच एक प्लॅनट असा प्लॅनट अर्थ जे कडेन लाईफ सस्टेन जाता. फर्स्ट वन टू एक्झिस्ट ऑन दीस अर्थ वॉज द बॅक्टेरिया. आणि जायते बॅक्टेरिया इवॉल्व जाऊन एक जात तयार झाली, स्पिशीज तयार झाली and those were called apes 2 to 3 billions ago years ago. And from the apes to modern human amchi zat javpak 35,000 years ago amchi zat zale. Amcha pahila lok adla lok caves san ravtale ani dongra sokal o udka lagin ji pai hat bandun ravtale. आणि ते फक्त झाडं आणि एनिमल्स खाऊन दीस काढताले. 10,000 इयर्स अगो ताणे एग्रीकल्चर डेव्हलप केले. आणि आईज आमची जमीन असा, आमचे इंटेलेक्चुअल आमची जमीन असा ती आमची कॉमोडिटीज म्हणून पळयता. मनी मेकिंग बिझनेस राईट. आयज आमी शिकता आसतना पासून बरयल्लें आसा दॅट पॉप्युलेशन आर इनक्रीजींग अँड टू मीट द नीड्स नॅचरल रिसोर्सीस आर एक्सप्लॉयटेड. हांव म्हणटा महात्मा गांधी म्हणटा तेच म्हणटा अर्थ प्रोवायड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. आयज आमी जमनीचेर या, आतां जमनीचेर या. आरपीन आमच्या गोळ्याक पास मारला. आमचे गव्हर्नमेंट, आमचे ऑफिशियल्स, आमचे जे पळय रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटीज आहाय पळय तितल्याय जाणांक हो आरपी जाय. आतां कित्याक हांव सांगता तुमकां ते कित्याक ते तुमी सोदून काडात पूण हांव सांगता आरपीन कितें रॉंग आसा. 2012 आरपी तयार केलो, मागीर तो फ्रोजन दवरलो. 2018 तो भायर काडलो. फ्रोजन दवरलो म्हणटकच कितें तरी रिझन आसपाक जाय न्ही रायट. रिझन आसपाक जाय. सो 2018 भायर काडलो तेन्ना मॅसिव्ह प्रोटेस्ट जालो आझाद लोया मैदानाचेर मारगांव. आनी 5,000 वयर लोक थंय जमा जालो कित्याक आरपी बरी न्हू म्हण रायट. आरपी बरी न्हू म्हण कित्याक आरपी बरी न्हू थोडेच सांगता थंय सगळ्या गांवांनी रियल एस्टेट मात केल्या. सेंड्युन्साचे लो लाईंग फ्लड रिटेन्शन एरियाचेर, गायऱ्याचेर, भोंडाराचेर हॉटेल्स मात केले ऑल ओव्हर गोवा. 20-point programs on the hills and on the plateaus are marked. Film cities are marked. Casinos, ecotourism project, MIZ, township, golf courses. And in oil and gas, Muller, Roste. Aakke goi, goyar, bitterle, barik, Roste, nipun, Biden, road widening, bak kelawa. Muller, गावातले बित्तळे रस्ते आमचे 3 meter रस्ते हा ते 10 meter 15 meter दाखवले. स्टेट हायवेज 20 meter 25 meter 30 meter दाखवले. नॅशनल हायवे 60 meter 80 meter मार्क केले. आम्ही उत्तोले या रिजनल प्लॅना प्रमाणे आम्ही उत्तोले. आमची घराकूय आसा, आमची घरां सगळी रस्त्या सायडीन आसा रायट. हा आमची घरां उत्तोली हे कोण आता रिजनल प्लॅन ना. हो ओरिजिनल प्लॅन हे भाषेन आसतो देखून आता करंटली 17-39 एमेंडमेंट हाडले. पहिली हेच्या पहिली जायते एमेंडमेंट हाडले आणि लोकांनी तो ग्राउंडार झगडून ते भायर मारले. भरपूर हाडले ते एमेंडमेंट भायर मारले आणि थोडे बहुत त्यांनी विथड्रॉ केले लोकांचे प्रेशरा बरोबर. आता ना
मैं कंपेरिजन दाखता आरपी 2001 एंड 2021 पेरने एरिया पेरने तालुका 1.33 क्रोर सेटलमेंट एड केला काणकोण एरिया 0.82 क्रोर एड केला पंदा एरिया पंदा तालुका 1.79 क्रोर एड केला सत्तरी 1.24 क्रोर एड केला केपे 0.37 क्रोर एड केला बिचोली 1.38 क्रोर एड केला दारबांदोरा 1.42 क्रोर एड केला भारदेस 2.85 क्रोर एड केला तिसवाडी 0.90 क्रोर एड केला सालसेट 0.44 क्रोर एड केला तो सोगली सेटलमेंट कितली एड केला सेटलमेंट 13.6 क्रोर सेटलमेंट 2021 चेर एड केल्या आमची कल्टिवेबल एरिया 2001 70.7 क्रोर आशिल्ली आणि आता 2021 चेर 48.5 क्रोरच दाखवल्या कितली उणी झाली डिक्रीज कितली 22 क्रोर मागीर तेच भाषेन आमचे या जाग्यार कांयच करूंक जायना हायली इको सेन्सिटीव्ह लँड्स वॉटर बॉडीज फिश फार्म मडफ्लॅट्स मार्शलँड्स नालाज पॉन्ड्स सॉल्ट पॅन्स वॉटर रिझर्वर्स सँडी एरियाज 13.5 लाख डिक्रीज झाल्या ऑर्चर्ड एरिया नाव आता ऑर्चर्ड एरियात पळय आता 17-39 चोडचे ऑर्चर्ड एरियाचे अटॅक जाता ऑर्चर्ड एरिया इंगा कितली लेस केल्या 2001 84.7 क्रोर आसली आता कितली केल्या या प्लॅनाचे 57.2 क्रोर दाखवल्या सो कितली उणी झाली 27.5 क्रोर उणी झाली ती होई गेली दोन्ही मेळून कल्टिवेबल एरिया आणि ऑर्चर्ड एरिया मेळून 50 क्रोर जमीन नाच झाली ती होई गेली सेटलमेंट एरिया 13 क्रोर दाखवल्या आणि 50 क्रोर इको सेन्सिटिव्ह एरियातली नाच आता आरपी आणि किती प्रॉब्लेम आहा आम्ही आरपी करता असताना पब्लिक प्रोसिजर असा त्या पब्लिक कन्सल्टेशन करपाचे मागीर तो लोकांनी आपले सजेशन कमेंट्स दिवपाचे लोकांनी प्लॅन करून दिले टास्क फोर्स अपॉइंट केलो टास्क फोर्सातल्यान तेमी कमेंट सजेशन सगळे सॉर्ट आउट केले इन्क्लूड केले पण हे झालं ना प्रॉब्लेम सॉल्व जाऊ ना 8500 इंडिव्हिज्युअल कमेंट्स वर रिसिप्ट आणि मोस्ट ऑफ देम वर फॉर चेंज ऑफ झोन आणि गव्हर्नमेंट म्हणटा की सगळे हे 8500 सबमिशन्स जी पळय येयल्ली ती सगळी वेबसायटाचेर गायल्या पण ती आयज पासून ना आमकां फॉरेन स्टडी करून जाल्ले वेदर देव वर बीन कंप्लायड ऑर ती केसली कोणाची ती येयल्ली ती सजेशनां पण आरपी आता तुमकां दाखव सांगेल ते भाशेन MIZ नाव रियल एस्टेट हे सगळे आरपीन मार्क केलो आहा म्हणटकच ही एप्लिकेशन आमचे गोंयकारांचे आमच्या घरां बांदपाच्या लोकांची न्हू तेच भाशेन ते म्हणटा की ते आरपी सगळे आम्ही पळयलो सगळे डिपार्टमेंटाचे आम्ही डेटा घेतलेलो पण त्याच रिपोर्टान बरोयला दे हॅव सबमिटेड इनकम्प्लीट डेटा ऑर सम ऑफ देम हॅव नॉट सबमिटेड दे डेटा फॉर एक्झाम्पल थोडेच प्रायव्हेट फॉरेस्टाचे इश्यू रिझॉल्व जाऊकच ना प्रायव्हेट फॉरेस्ट आर नॉट सर्वेड अँड डिमार्केटेड सो प्रायव्हेट फॉरेस्टाचो तिका जायते प्रॉब्लेम्स आहाय आमचो लोक झगडटा वॉटर बॉडीज सिजनल वॉटर बॉडीज अँड स्मॉल पॉन्ड्स आर नॉट डिमार्केटेड ॲट ऑल दॅट्स वाय दोज हॉटेल्स आर कमिंग ऑन द वॉटर बॉडीज पॅडी फील्ड्स अँड कझन्स बी ह्यूज प्रॉब्लेम आमच्या आम्ही आता एकूच केस आमच्या हातीन आहात इज दॅट
लोटोली बोरी ब्रिज आयकला सामको इश्यू हॉट आ एक देखून काजान म्हणून दाखवलं ना थिंगा एक सर्वे नंबर आ काजान 1.5 लाख काजनाची जमीन पण ते काजानू काजान म्हणून दाखवलं ना रिजनल प्लॅनाचेर हे भाषेन आमचे एग्रीकल्चरल लँड कांयच उरचे ना तेच भाषेन कमांड एरिया नो डेटा फॉर कमांड एरिया तेच भाषेन ते म्हणटाय सेंट्युनांचे कांयच करूंक जायना पण आयज सगळीं हॉटेल येताय ती सगळीं सेंट्युनाचेर तेमी बरयलां नो डेवलपमेंट ऑन ऑर बाय कटिंग डाऊन द सेंट्युन्स आनीक व्हडलें आमचें आनी एक बॅटल आहा तें ओल्ड गोवा हॅज बीन नोटिफायड एज अ गोल्ड वर्ल्ड हॅरिटेज सायट बाय युनेस्को बट इट इज नॉट प्रोटेक्टेड अंडर RP 2021 तेच भाशेन आतां करंट सेन्सस डेटा ना आनी ते म्हणटाय बिकॉज ऑफ पॉप्युलेशन ग्रोईंग पॉप्युलेशन दॅट्स वाय वी हॅव टू डिग्रेड एनवायरमेंट अँड डिप्लीट रिसोर्सीस हे नाका जालोलें गव्हर्मेंटाक गेलें You have no studies, you have some studies, and that is set climate action plan is in front of you. Climate crisis are in front of you. Increasing heat is in front of you. Mass extinctions of species are in front of you. Floods, no water, resource depletion, environmental degradation are all in front of you. And here, Pasar. आमकां रिजनल प्लॅन करूंक तुमी उपकारना आमचो लोक गांवचो लोक आमचो रिजनल प्लॅन काडटलो करतलो कित्याक वी आर नॉट द लास्ट जनरेशन मॅडम यो नेम डायना हांव मागता कन्विनर ऑफ सेफ गोवाज फ्युचर सेफ गोवाज नेचर बाब क्रूज सिल्वा हॅलो गोंयभरच्यान हांगा आयल्ल्या सगळ्या कार्यकर्त्यांक गोंय राखपाक भोंवपी सगळ्या ह्या लोकांक लिडरांक आमचो ह्या सांतांद्रेंतल्यान ह्या बांबोळे गांवांत तुमकां सगळ्यांक हांव वॅलकम करतां तुमी सगळ्यांनी आपले विचार हांगा मांडले सगळ्यांत पयलीं बाब क्रूज सिल्वा जो वेळीचो आमदार आसा तेणें एक पार्टीच्या भायर वचून हो विशय हांगा घेतला आनी गोंयच्या फुडारा खातीर गोंयच्या विकासा खातीर गोंय आसा तशेंच हरीत दवरपा खातीर गोंयाचो रिजनल नवो प्लॅन मागला हेज्या फाटलो तुमी इंटेन्शन तुमकां कळपाक जाय आनी ताका लागून ही अवेरनेस मिटींग आख्ख्या गोंयांत चालू आसा 2 ऑक्टोबराक जी जाली तेज्या फाटल्यान ही बांबोळे एका अशा जाग्यार एका सायडीन हांगा शंकराचें पुरातन देवूळ आसा दुसरे सायडीन बांबोळेचो फुलाचो खुरीस आसा तिसरे सायडीन गोवा मेडिकल कॉलेज आसा मिलिटरी आसा हो जो पठार तुमी हांगा उबे आसात ही इज एन एग्जाम्पल ऑफ एनवायरमेंटल डिजास्टर हांगा जे तुमी जे कितें पळयतात म्हज्या फाटल्यान गोंयांतली सगळ्यांच्याकूय व्हडली हावजींग कॉलनी हल्दिया दी गोवा ही हांगा आसा कितले रूल जे रूल म्हणून फटोवपाक जाता जे रूल तांकां फ्लावट करपाक जाता ते सगळे फ्लावट करून ह्यो कॉलनी हांगा उबे आसात आमचो दर्वो आमचे सगळे हांगसरले शेतां हांगसरली भाटां हांगसरले रानां ही सगळीं ह्या सगळ्या कंपन्यांनी आनी गव्हर्मेंटांनी खाल्यात एका सायडीन हल्दिया दी गोवा एका सायडीन मरिना ह्या सायडीन आनी कितलेशेच प्रोजेक्ट आनी जर तुमी ह्या सांतांद्रेंतलेच जर पळयत जाल्यार आजोशी गांवांत वचात 3 लाख स्क्वेअर मिटर जागा जी आशिल्ली प्रायव्हेट फॉरेस्ट ती आज कुडके 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 करून एक 30 काय 40 सर्वे प्लॉट्स वेगळे वेगळे केल्या प्रायव्हेट फॉरेस्ट काढपाक आणि आज हांव चॅलेंज करता गव्हर्मेंटाक थंय प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून जे तुम्ही दाखयताले आज ते प्रायव्हेट फॉरेस्ट खंय आसा ते तुम्ही दाखोवचे जो विश्वजीत राणे ट्वीट करतालो की 3 लाख स्क्वेअर मिटर प्रायव्हेट फॉरेस्ट एका प्रायव्हेट कंपनीन खाला आनी थोड्या दिसांनी तोवूय सायलंट जाला हे प्रायव्हेट फॉरेस्ट कोणे खाले आनी ते खातोकूच कोणे ताचे पयशे खाले हे तुम्ही सांगपाक जाय आणि ताका लागून हो जो रिजनल प्लॅन आसा नवो रिजनल प्लॅन फक्त आमकां नाका आमकां लोकांच्या पार्टिसिपेशनांतल्यान जाय आनी लोकांचे अवेरनेस करपाक लागून आमी हांगा अशे भोंवतात आनी लोकांनी तितून भाग घेवपाक जाय आज जशे गोंयच्यान सगळे व्हडले व्हडले लिडर हांगा येयले आसात म्हाका दिसता आमचे ह्या एरियांतले सांतांद्रे जावं सांताक्रूज जावं तालिगांव जावं वा पणजे जावं वा कुंभारजुवे जावं हांगसरले सगळ्यांत चड एफेक्टेड जे म्हाका दिसता हे लँड कन्वर्जन जाल्यार
ती ऑलरेडी तालिगांव काबार जाला, ऑलरेडी सांताक्रूज काबार जाला, आज सांतांद्रे अर्धे काबार जावपाचे मार्गार आसा. कुंभारजुवें जाला जो कदंबा प्लेटो आसा तो थंयचो अख्खो कदंबा प्लेटो डेवलपमेंट झोनाच्या अंडर इन्क्लुडींग नो डेवलपमेंट स्लोप आमचे आमी आतां पळयल्यात एप्लिकेशन. ही सगळी जी चल्ला ताका जर परत जर स्टॉप करतले वी हॅव टू फ्रीज दीस प्लॅन. वेट फॉर सम टायम, कांयच करनाकात, लोकांचो प्लॅन हाडात आनी म्हाका दिसता फुडें जें कितें करतले तें त्या नव्या प्लॅनाच्या आदारान करात. हें गव्हर्मेंट इतको तेंप न्हिदलां, रिजनल प्लॅन 2021 काबार जालो तरी सुद्दां ते कांयच हालचाल करिनात आनी म्हाका दिसता आज ताका उठोवपाची गरज आसा आनी तें उठोवपा खातीर आमी आज सगळे गोंयभर भोंवतात. बाब क्रूज हो मुखार सरला, सगळे पार्टी आनी खंयचेच बाकीचे डिफरन्स नासतना तुमी आज हांगा पळयला. सगळ्या सेक्शनांतले लोक हांगा आयले आसात, सगळे धर्माचे जातीचे आनी सगळे पक्षाचे लोक आयले आसात. हांव ताका खरेंच परबी दिता की आयज तो हांगा आयला आनी तूं मुखार सर, आमी सगळे तुजे बरोबर आसात आनी तुमकां सगळ्यांक हांव थँक्यू म्हणटा. आनी हांव परत एकदां रिक्वेस्ट करता की बाब क्रूजाक आपले विचार म्हणपाक. अभिजीत प्रभुदेव सर, आमचे सगळे लोक गोंयकार जो लोक आसा तोच गोंयचो राखणदार जावन आसा आनी 2006 साकून जे गोंयचेर आक्रमण चालू आसा असले भयानक आक्रमण की आमचो हो लोक मातसो सुद्दां सायडी उठल्यार गोंय 6 महिन्या भितर काबार जातले असलो आक्रमण चालू आसा आनी लोक गैर हे लोकांची लढाय चालू आसा. आयज मातशें तुमकां उगडास दिता हिस्ट्री हाजी. 1986 आरपी 2001 म्हणटा तो काडलो, रोखडे ताजे मागीर गॅजेटेड चेंजीस स्टार्ट केल्यो. पूण 2005 गव्हर्नर जेकबान गॅजेटेड चेंजीस बंद केल्यो, ताणें म्हणलें इंडिविज्युअल हेजेर चेंज करूंक जायना आनी तो ती प्रथा बंद केली. पूण 2006 पर्यंत तेन्नाचे TCP मिनिस्टर मॉन्सेरातान हे आरपी 2011 भायर काडले, जे हितून जे आयज जे सगळें डिस्ट्रक्शन चालू आसा ते सेटलमेंटान घाल्ले. लोक उठलो आनी लोकांनी मुवमेंट करून सरकार सामको जमनीर सरकाराक फ्लॅट केलो लोकांनी आनी तो आरपी 2011 भायर मारपाक फोर्स केलो सरकाराक. आनी ताजे मागीर 2008 साकून आरपी 2021 करपाक घेतलो. टास्क फोर्स जाली, चार्ल्स कोरिया असले मनशान आनी एडगर रिबेरो असले मनशान तो प्लॅन गांवांनी धाडलो आनी गांवांनी लोकांनी तो प्लॅन करून परत धाडलो. 2010-11 पर्यंत चीफ टाउन प्लॅनरान फायनल प्लॅन काडलो आनी ते फायनल प्लॅनान 15-20 कोटी सेटलमेंट तेणें एड केल्या. हे सगळ्या व्हडले गोंयचेर आक्रमण आरपी 2021 15-20 कोटी हे व्हडले बिल्डरांची जमन्यो सेटलमेंटान घाल्ली आसात. गांव गांवांत 10-20 लाख स्क्वेअर मिटर सुद्दां. आनी हाजेर लोक झगडलो 2012 इलेक्शन ताजेर जालें आनी ताका लागून जेन्ना पर्रीकर इलेक्ट जावन आयलो ताणें हें फ्रीज केलें आनी म्हणलें की 2001 आनी 2021 दोनी प्लॅन एक बरोबर लागू आसतले. आनी 2012-2018 अशें चालू आसलें आनी ताका लागून डिस्ट्रक्शन जालें ना. पूण 2018 पर्रीकर गव्हर्मेंटा अंडर TCP मिनिस्टर विजय सरदेसायान हो प्लॅन परत जागृत केलो, 2018 परत जितो केलो आनी ताका लागून आयज हें सगळें आमचे मुखार जें डिस्ट्रक्शन जाता दीस इज ऑल अंडर आरपी 2021. आनी आयज आमचे सगळे लोकांक भायर सरूंकूच पडटलें. पूण जेन्ना लोक भायर सरतलो जो मुवमेंट आसतलो ताजे डिमांड्स क्लियर आसपाक जाय आनी ते डिमांड सगळे फुलफील जायनासतना मुवमेंट सोपूंक जायना. आमी जिखतकीरूच आमी घरा येतले, ह्या खेपे पयली भशेन जावपाचे ना. आमी सरकाराक सरळ सांगता आमी जिखूनच घरा येतले आनी आमी सगळे जे डिसिजन जातले ते लोकां कडेन कन्सल्ट करून सगळ्याले एकमत करूनच जातले. ह्या भशेन हो मुवमेंट जातलो आनी सरकाराक गोंयांत लोकांचे जे डिमांड आसा ते करूंक पडटले. म्हणल्यार सिंपल डिमांड लोकांचो, शेत आसा तें शेत, भाट आसा तें भाट, रान आसा तें रान आनी गांव आसा तो गांव. थँक्यू. गोंयचो फुडार शेतांचेर आहा, गोंयचो फुडार आमच्या दोंगराचेर आहा,
गोयचो फुडार आमचे जमनीचे रा, गोयचो फुडार आमचे न्हंयचे रा, गोयचो फुडार आमचे बिचे रा, गोयचो फुडार आमचे जोऱ्यांचे रा। आयज जमीन शेतां आमचे दोंगर ना जाला गोंय ना, तेका लागोन आयज तुमी सोगले हिंगे येयलाय। दोंगर शेतां आमची भाटां सोगले राखपा लागोन आयज खुंयचे पार्टीचे न्हय, हे सोगट्या गोंयकारांचे आ दुबर म्हणा तुका, कित्याक तुमी येयलाय ती सोगली आपल्या लागून आनी गोंयच्या पासत। आनी हो मुवमेंट चालू जाला तो तुमी एक एक गांव वचचो, एक एक गांव राखलो जाल्यार आमचे गोंय राखतले, आख्खे गोंय राखतले जाल्यार आमचो एक गांव राखलो, आमी एक गांव राखलो जाल्यार आख्खे गोंय सांबाळटले आमी। सो हेंच सांगता। आनी तुमी जाणा आसतले ह्या दिसांनी फाटली 8-10 दीस जाले डायवर्जन इश्यू डायवर्ट जाताय, ते डायवर्ट जावपाक दिना काय, ते डायवर्ट जावपाक दिना काय, तेका लागून हो मुवमेंट आनीक जायते आहाय, जायते गांवांनी मुवमेंट चलता गोवमेंटाचे, एक सोगट्या वाटेनी एकूच वाटेनी ह्या गोवमेंटाचे प्रेशर येयला, देखून तो आमचे इश्यू डायवर्ट करपाक सोदता, ते डायवर्ट जावपाक दिना काय। आमी सगळ्यांक एकठांय रावया आनी हे भाशेन तुमी मुवमेंट वराय, हो एकट्याचो हे न्हू, हो आमचो तुजो न्हय, हो सगळ्या गोंयकारांचो आमकां जाय एक डिमांड, रिजनल न्यू रिजनल प्लॅन। आनी आमचो आतां अभिजितान सांगला ते भाशेन आमकां जाय एकूच, आमची कंडिशन आसा ती फुलफील जाली बाबा आमी ओगे रावतले। सोगट्यान देव बरें करूं चिंतलो आहा, तोंडाट्या लागून तर तुमी चिंतले जाल्यार तुवें सगळे गोंयची फाड घालना जालो। आरे गोंया आमगेली शेतां आनी गोंया आमचे दोंगर आहाय ते हे पुर्वजान राखून दवरलाय, ते हे सगळे पाड करपाक लागून तुका निवडून हाडलो। तूं म्हणटाले आम गोंयकारां लागून आहाय, आम तुमी बरोबर आसतले सदांच, जाल्यार आज तुमी कित्याक सगळे कडेन पाड घालता आमचे शेत पुरोयर, तुमी आमचे दोंगर कातोवन कितें करपाक सोदताय? आरे आमी सामान्य लोक त्या गोंया भितर, आमकोडे ते कोट्यांनी तुमी भाशे ते बोगले करपाक जायना, वो दुसरे कडे दुसरे गांवान आसा स्वीस बँकान आमकां जायना, आमी गोमान लोक आमी हात पांय जोडाय काम कोण जियेपाचे आनी तेचेरूच तुमी पोटाचेर हाडताय, तेन्ना आमगे काजू मुळाचेर सावन तुमी काजून उडोवपाक सोदताय, ते शेत तर पुरोवपाक शिकताय, जाल्यार आमी गोंयकार करपाचे कितें? जाल्यार आमी वचपाचे हू वचपाचे जाल्यार म्हण हू वचपाचे? आरे आमी कितें करूया आहा गोंया भितर, कित्याक बारीकशें गोंय सुंदर गोंय पूण आपको संवसार आमकां मान रेस्पेक्ट दिता आनी हे तो तुमी डिस्ट्रॉय करताय, ग्रिनरी तो काबार करताय, जाल्यार गोंयान वालोर आहा हे सगळे गुन्यांव हे गोवमेंटाचो आनी हे 40 मंत्र्यांचो। शेम ऑन यू ऑल, तुमकां प्रोटेक्ट करपाक जायना त्या कारणा लागून। आरे पोत पोतून आमी हे सगळे गोंयकार रस्त्यार येताय, तुम तर आमी बराबर आलोले जाल्यार आमी गोंयकार रस्त्यार येवपाचे? आय टायम काबार केलो तुमी, आख्खी ग्रिनरी काबार केली, रस्त्या वयली झाड काबार केली, आतां गोंयकार उग रावपा ना आनी तोंडाट्या भुरग्यांनी उग रावपा नाय। आमी सदांच आनी गोंयकाराक सगळ्याक मागता पुरवा मुखार येते आनी पुरवान भिवन दीस काडलाय, ते आनी हे दीस काडले आमी सगळे गोंयकाराक काबार, आमी गोंया कायार पुरपा ना, जाप काडपा बसून आमकां रायट दवरपा ना असो गोवमेंट आसा तो। दॅट्स इट, थँक्यू। सगळ्यांनी उलयला आख्या गोंय काबार केल्ले आसा, तुमी मातशें नोट करून घ्या की आयज आतां हेचे आयज कितलो पावस पडला, अडेचशा वयर पावस पडला, तरी गरमी आयज मेरेन कितली जाता ती पळया। ही गरमी कित्याक लागून जाता की वयता थंय दोंगर जे आसा पळय उदीक सांबाळटाले आमचे, थंयसर गेले गेले आनी जागे इकले आनी थंय घरां बांदल्या। दुसरी गोष्ट आसा पळय, ती घरां बांदली बिल्डींगे बांदल्यो, एक गांव जालो रेडी थंयसर, कित्याक लागून हो सरकार काडटा काडटा आनी परमिशनां दिता। तेंच जर आमचो कोणी जर दोंगरकार आसा मुणकार म्हणून तो जर इल्ली होम बांदीत जाल्यार पंचायतीक लॅटर धाडटा ती होम मोडून उडय, कित्याक तो मागीर लिगली आपलो जागो म्हणटलो म्हणून। आतां आनी एक दुसरी गोश्ट आसा, कोमनिदारचे कोमनिदार जे आसा पळय ते जागे इकता, कोमनिदार कोणाची? एका गांवांत कोमनिदार आसा, कोमनिदार ऑफ कारांबोलीम, हांव कारांबोलीम रावता, कोमनिदार ऑफ कारांबोलीम, कारांबोलीम आमच्या हितून इतलो लोक गरीब आसा पळय, ते कोमनिदारचो जागो तुमी पळय दिल्लीवाल्यांक विकता न्हू, आमचे लोक जे पळय गरीब आसा बाबा खरें तेणे घर बांदूंक जायना, तेंकां जागो दिया, तो तेंकां ते घरां बांदून रावनी, तेंकां हॅल्प करुया आमी 20-point प्रोग्रामान घरां बांदून दिवया, दिल्लीकारांक इकू नाका, कित्याक हेणी तो कोमनिदार ऑफ कारांबोलीम म्हणजे आमची दिल्लीकारांची न्हू ना ती सरकाराची न्हू,
ह्या खातीर गोमतीदासाची जी जागी आसा पळय ती गोंयकारांकूच मेळोंक जाय आनी ती कमी रेटीन मेळोंक जाय. फाटी एक सीएमान स्टेटमेंट दिलो की आपूण कितले 20-22 लाखांक फ्लॅट करून दिता वयर आसा तुजे. कोणाक मेळ्ळे ते गोंयकारांक मेळ्ळे? आनी एक हांव सांगता गोंयकार कोण? जेंचे पूर्वज गोंयान जाल्या ते गोंयकार, 15 वर्सां येवन रावल्या ते गोंयकार. खातीर हे जे जागे आसा गोमती जातीचे जे आमच्या पूर्वजांनी राखून दिल्ले ते जागे आमकांच मेळचे, आमच्याच गोंयकारांक मेळपाचे. देव बरें जावं. एका सायडीन मरीना, ह्या सायडीन आनी कितलेशेच प्रोजेक्ट. आनी जर तुम्ही ह्या स्वातंत्र्यातले जर पळयत एक प्रेस कॉन्फरन्स आसा, 3 लाख ह्या प्रेस कॉन्फरन्सान कुडके एका मिनिस्टरान म्हटले की प्रॉपर्टी आसा सर्वे ते खंय आमच्या गोंयकारूच भायल्यान विकता गो. आनी म्हणून ते आमी कितें करपाक शकना. हेजेर कितें म्हणूंक सोदता दाखयताले स्क्वेअर मीटर तुम्ही आख्या दोंगर काबार करताय कोणे ते पासून इस्टायला पासून कित्याला बसताय त्या गव्हर्नमेंटा लागून कित्याक त्या गव्हर्नमेंटा पासून काय तुमकां सपोर्ट मेळना. पैसे हा जो काम धंद ना ते कटले आमगेले टॅक्सी बाबाक आमगेले तशे नुस्तीकारांक कांयच येना काबार. आनी गोंयकार कोतो कितें कोतो कितें तूं म्हाका सांग. आरे तसो दीस पळय येतोले की गोंयकार आतां कोड घेवपाक पडटले कित्याक ह्या गव्हर्नमेंटान आमकां कांयच बरकोण दिलो ना. ऑलरेडी तालिगांव करपाक कितें ऑलरेडी क्रूज काबार जाला. आज सांतांद्रे अर्दे काबार काबार जावपाचे तुंबर जो जाला जो कदंबा प्लॅटो आसा तो थंयचो एक्टो कदंबा प्लॅटो डेव्हलपमेंट झोनाच्या अंडर इन्क्लुडींग नो डेव्हलपमेंट स्लो पळयला. जे चल्ला सगळे मिडिया भावांक तशेंच रिस्पेक्टेड शिर्डेकर तेका आमी फॉलो करता. दुसरो अभिजीत, आयज जे हे प्रोटेस्ट चलता हांगासर जे रिजनल प्लॅन एकदम बेस्ट इश्यू काढला तेंच्यानी आणि वो गरज आमच्या गोयच्या खातीर जाव. कित्याक माझे कडेन सारखे एक्झाम्पल असा. काल हांव टीसीपी डिपार्टमेंटान म्हणजे बोरकर म्हणून असलो तो नॉर्थाचो टीसीपीचो टाऊन प्लॅनर म्हणून काम करतालो. आता तो साऊथाचो असलेलो नॉर्थान हाडून बसयला बिकॉज जो राजेश नायक म्हणून असलेलो तेका आता प्रमोट करून तेंच्यानी एक्सटेन्शन प्रमोट करून तेंच्यानी चीफ टाऊन प्लॅनर म्हणून दिला. बिकॉज ही इज वन ऑफ द मोस्ट फर्स्ट कल्प्रिट टू कन्वर्ट दीस ऑल लँड्स. आता ही लँड कन्वर्शन कित्याक करता हे आणि कोणा खातीर करता? आता रिजनल प्लॅन आमकां म्हाका तरी सारखे खबर आहा. कित्याक सांग, हांव सारखो एक्सपिरियन्स इन दीस बिकॉज इन 1995-96 हांवें म्हाजे घर बांदपाक विलेजीन हांवें घर बांदपाक हांवें जागो घेतलो. जागो घेतलो म्हणून इकतोय घेवंक ना. म्हाज्या ग्रँड फादराच्या जाग्यान हांव घर बांदपाक गेलो तेन्ना म्हाका डिफिकल्टीज येवपाक स्टार्ट जाल्यो. तेंच्यानी सांगले की तूं बाबा सिस्टमान जे कितें आसा ते नॉर्म्स फॉलो करून तुवें घर बांदपाक जाय. तेन्ना आयज हांव तुका सांगता, आयज 2024 आनी हांव 1995-96 पंचायतीन एवरी पंचायत देर वॉज एन विलेज प्लॅन म्हणून आसतालो. इन दॅट विलेज प्लॅन they have all mentioned where is the industrial area, where is the mercy land, where is the water bodies, where is the industrial land, where is the institution land. Everything they describe in a notes in a right hand side of the AO size paper. Aaj te munse amcha panchayat din te papers na plans na. I ask them tumcha kade ya plans kidak na? Tar every 10 years the regional plan ami kartat. ते कित्याक करता की आमचे जशे आतां तो नारायण बाब आमचो नारायण नायक कुट्टाचो तेणी एक्सप्लेन करून सांगले. म्हाज्या पेक्षा चड एक्सप्लेन तेंच्यानी केला. स्वप्नेश शिर्डेकारूय तुमकां करता पूण बारीकसो हांवूय म्हणून सांगता की हो रिजनल प्लॅन कित्याक करता तर आमची जी पॉप्युलेशन आसा आतां आमच्या गोंयान टोटल एरिया 3,06,069 square kilometers आहा. भितून कितकेशे डोंगर आहा, कितकीशी शेताची जमीन आसा, कितकीशी आमची रेसिडेन्शियल एरिया आसा. आतां आमी हो रिजनल प्लॅन ताजेर कशें वर्क करता की 10 वर्सां एडवान्स काम करता. देर इज अन प्लॅनिंग ऑथॉरिटी इज देर.
इन आमचे आता गव्हर्नमेंटान असतात प्लॅनिंग ऑथॉरिटी किती करता की बाबा एक विलेज घेतली त्या विलेजीन समज आज 3000 लोक असा जाल्यार फुडल्या 10 वर्सांक थंयसर कितके जाण जातले म्हणजे कितके जाण जातले म्हणजे कितें थंयसर लग्न कितके जातले लग्नान भुरगीं जातली आनी परत कितके वाडटले आता 3000 समज 5% वाडले पात्रींक 15 जाल्यार आनीक थंयसर 1500 लोक समज 10 वर्सांक वाडले जाल्यार तशी आमकां कन्वर्शन लँड करची पडटा आनी तेज्या प्रमाणे आमचे प्लॅनिंग करचो आसता. आयज गोंयांत कितें जालां तर आयज MLA आमी निवडून हाडटा व्हडले व्हडले पार्टी येता MLA निवडून येता आनी आमकां विचारता कित्याक रिजनल प्लॅन करपाक जाय तेन्ना आमकां रेफरन्स करपाक जाय विलेजीच्या मनशाक रेफरन्स करपाक जाय जशें अभिजीत भावान हेज्यान पयलीं 10 वर्सां पयलीं मेबी थोड्याशा थोड्यांक खबर आसतले खबर आसचें ना बिकॉज आय फॉलो एवरी वन दोज वा एक्टिविस्ट आसा ते तांकां सगळ्यांक फॉलो करता जर ते अभिजीत भावान स्टार्ट पासून सांगलेले पंचायत एरियेन तर विलेज एरियेन कोण एंटर जाता देन देर इज दे हॅव टू रिफर दॅट विलेज पीपल ऑल द विलेज पीपल हॅज टू बी रेफर्ड. तुम्ही कितें थंयसर डेव्हलपमेंट करता आनी कितें हाडपाचें आसा जाल्यार तुमी तेंच्यांनी बिफोर द पब्लीक यू हॅव टू ब्रीफ दॅट एवरीथींग डेव्हलपमेंट आनी इफ दे त्या लोकांक नाका जाल्यार ते ना हे इतकेच न्हू इवन अभिजीत भावान ते सांगलेले जेन्ना सब अर्बनायझेशनाचे तेंच्यांनी हांगासर घेवन येयले कोस्टल बेल्टाक अरे आमकां हांगा सब अर्बनायझेशन कोस्टल बेल्टाक कित्याक हाडपाक जाय कितके पब्लीक आहा आमचो हांगासर हार्डली आमी अशे हातीर मेजतले पेनान घेवन A4 सायज पेपराचेर बरयतले की 3000 लोक आसा. आयज सब अर्बनायझेशन हाडटलो जाल्यार अभिजीत भावान सांगलेले इच एन्ड एवरी पंचायतीन देर मस्ट बी अ टॅक्निकल पर्सन हू कॅन एक्सप्लेन एवरीथींग टू द प्लॅनिंग डिपार्टमेंट हू कॅन डू द CZMP अपडेशन अपग्रेड करता तेका तो सांगतलो की बाबा हे हांगासर जावचें ना आयज ते कित्याक जायना तर आयज हे व्हडले पयशे कॉर्पोरेट लॉबीचे इतके पयशे हांकां हे MLAन बसोन मेळटा कॅबिनेट मिनिस्ट्री हे जे आउटडेटेड मनीस आसात ते बसल्यात आनी हे पयशे घेतात आनी हे आमच्या लोकांचे जे आमचे फ्युचर येवपाचे आहा तेचेर हे जुलूम करता इनजस्टीस करता हे लोकांक पयली घरा धाडपाचे स्पेशली म्हणटा तो मुवीन गुदुना हू इज एन पंचायत मिनिस्टर ऑल द टोटल अबाउट 186 पंचायत फ्रॉम गोवा आर कॉलेप्स नथिंग इज देअर इन द पंचायत नो वन इज एक्सपर्ट इन द पंचायत इवन आय एम रिक्वेस्टिंग टू द पीपल ऑफ विलेज तुम्ही खंयचोय पंच जर निवडून हाडटलो तेका एज्युकेटेड भुरग्याक हाडात कित्याक आयज जे भुतानी खातीर जे साकवाळे पंचायतीन जाल्ले आहा पळय त्या सरपंचाक ए म्हटल्यार कळना बी म्हटल्यार कळना तेंच्यांनी एका दिसान तेंकां परमिशन दिले. आयज तुमी सांगा जेन्ना आमचो गव्हर्मेंट ऑथॉरिटी करता आनी एक एक बोर्ड करता की त्या बोर्डाचेर एक्सपर्ट मनीस आसता ते खंय गेले जेन्ना एका बोर्डा कडल्यान परमिशन्स येतात त्याच्या उपरांतूच पंचायतीन लायसन्स कन्स्ट्रक्शन इश्यू करता. आयज येद्या व्हडल्या प्रोजेक्टांक कशी येयली तेज्या कडेन परमिशन्स ना तेज्या कडेन कंट्रोल प्लॅन ना तेज्या कडेन NDZ-चें परमिशन ना थंयसर टॅक्निकल क्लियरन्स ना तरी आसतना तेंकां कशी कन्स्ट्रक्शन परमिशनां मेळटा म्हणजे हांकां पयशे मेळटा हे हितून आनी एक व्हडलो कल्प्रीट आसा तोय बी तुका सांगता विश्वजीत राणे मिस्टर तुवें जे डिसिप्लीन जो बोर्ड बसयला तो धेंपो तेज्या कडेन कितें कमी आहा त्या धेंपोक तुम्ही थंयसर बसयला तो धेंपो थंय बसतानी आपल्याक जाय ते डेव्हलपमेंटाचे परमिशनां घेता मिस्टर परेश गायतोंडे यू आर द कन्सल्टंट ऑफ द TCB तू कशे प्रोजेक्ट पास करता विदाउट गोईंग सायड इन्स्पेक्शन कशे जाता प्रोजेक्ट पास आउटसायडरांचे कशे जाता हे तू सांग जेन्ना एक मिनिस्टर आहा हेजीत बायल त्या बोर्डाचेर त्या बोर्डाचेर मेंबर जाता लोकांक रिफरन्स घेनासतना एकूच बोर्डाचेर तुमी कशे पास करतात सांगा आमकां खबर आहा आमच्या विलेजीनी आमच्या सिटीनी आमकां रेफरन्स करपाक जाय तेन्ना ते सगळें जातले ना जाल्यार हे रिजनल प्लॅन ही जी प्रॅक्टीस आसा ही परत येवपाक जाय आनी हांगासर हे गोंयान आमकां प्रॅक्टीस जाय हे दोन शब्द सांगता सगळ्यांक रिस्पेक्टेड थँक्यू म्हणटा. हांव एक टॅक्सी ऑपरेट करपी भुरगो नॉर्थ अँड साऊथ गोवाचे जनरल सेक्रेटरी फाल्यां सकाळी ही टॅक्सी सुद्दां पेवतली मार्केटान आनी तुमचे सगळे कारनामे IPB इनवेस्टमेंट प्रमोशन बोर्ड तो कित्याक घेवन येयला रे कित्याक घेवन येयला पयशे खावपाक लोकांक रेफरंट करा आनी उलया रे
थैंक यू दोन उतर सर बाबा बर गंगाराम फड़के आमच टैक्सी हलो तुका बोरे इन्फॉर्मेशन आहा तुका आणि असे कोण इन्फॉर्मेशन सगळे गोयकारांक आसपा जाय यंग तसे ओल्ड आणि दादा सगळ्यांक सांगिना आणि कळना आज सब अर्बनायझेशन जितके कोस्टल बेल्टात जितके लोक आमचे राहतात त्यांची बाबड्यांची घरां लास्ट 150 इयर्स आता दे डोंट हॅव एनी अप्रूव्ड प्लॅन्स दे हॅव अ मड हाऊसीस दोज हू आर बिल्ड इन द एन्सेस्टर्स हे सब अर्बनायझेशन आडी झाल्यात हे लोकांक सगळ्यांक डावडून घालतले बिकॉज दे डोंट हॅव एनी proof of house, even land. हे असं जाऊपा जायना बिकॉज द लास्ट प्रॅक्टिस आलेली ती सारखी आलेली वाय दे चेंज वाय देर इज नो प्लॅन इन द पंचायत यू हॅव टू प्लेस द होल विलेज पंचायत त्यांना लोकांक कळटले की कोण किती करता चेंजीस करता आणि किती करता ते सगळ्यांनी मेळून हे करपा जाय ते गव्हर्नमेंटागेले एकल्यागेले डिसिजन एकल्यागेले प्रॉपर्टी भाई गेले पाच न्हू तो सारखे आणि जे करता जे काल सकाळी एमएलएस आणि हे येऊन करता इट्स नॉट करेक्ट इट्स नॉट करेक्ट दे आर सेल्फिश जायंट्स त्यांना पैसे मिळतात म्हणून ते करतात आता आमचे गोयचा लेजंड तुझ्या लाईव्ह दिसता आमगे मीडिया घातपता न्हू तेका लागून आमगे राबा वडा हॅलो हॅलो ब्रदर मुखार हळू सारखे हे गोळ कोणाचे गोळ कोणाचे हे गोळ कोणाचे आमचे गोळ आमचे गोळ आमचे गोळ हे गोळ कोणाचे हे गोळ कोणाचे आमचे गोळ आमचे गोळ आमचे गोळ आमदार आमचे गोळ आमचे गोळ आमचे गोळ आमदार हे गोळ कोणाचे